हॅलो फ्रेंड्स, माझे लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा, तसेच बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळतील. माझे व्हिडिओ आवडल्यास थम्सअपच्या बटनवर क्लिक करा. थँक्यू. आज आपण होममेड शॅम्पू बार कसा तयार करतात ते पाहूया. या शॅम्पू बारमध्ये मी काही जडीबुटी पावडर ॲड केली आहे. या पावडरींमुळे केस काळे व मजबूत होतात, तसेच स्काल्पचे सगळे प्रॉब्लम्स दूर होतात. हा शॅम्पू बार कसा तयार करतात ते पाहूया. त्यासाठी मी सोप बेस घेतलेला आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही तिकडनं विकत घेऊ शकता. 25 ग्रॅम सोप बेस मी घेतला आहे. आता डबल बॉयलरमध्ये आपण हा मेल्ट करून घेऊया. मी डबल बॉयलरमध्ये हा मेल्ट करून घेतलेला आहे. यामध्ये 1 चमचा कढीपत्त्याची पावडर मी ॲड करते आहे. कढीपत्त्याची पावडर नसेन तर तुम्ही कढीपत्त्याची पेस्ट ॲड करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एक पावडर व्यवस्थित मिक्स झाल्याशिवाय दुसरी ॲड करायची नाही आहे. कढीपत्त्यामुळे केस काळे राहतात. यानंतर आपण जटामानसी पावडर ॲड करणार आहोत 1 चमचा. जटामानसीमुळे देखील केस काळे व मजबूत होतात, केसांची मुळं घट्ट होतात. व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. याच्यामध्ये आता आपण पुढची पावडर ॲड करून घेऊया. इथे मी आवळा पावडर घेतलेली आहे 1 चमचा. हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आवळा देखील केसांची मुळं घट्ट करतो, केस डॅमेज होत नाही. आता आपण रीठा पावडर यामध्ये ॲड करून घेऊया. केसामध्ये जी घाण असते ती रीठा नीट साफ करू शकते. हे देखील व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. यात आता मी नागर मोथा पावडर ॲड करते आहे 1 चमचा. केस काळे राहण्यासाठी उपयोगी पडते ही पावडर. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण शिकाकाई पावडर यात ॲड करून घेऊया. शिकाकाई पावडर मी 1 चमचा ॲड करते आहे. हे पण आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे.
आता मी ॲलोवेरा जेल ॲड करते आहे, कारण हे मिश्रण दाटसर झालेलं आहे। आता ॲलोवेरा हा केसांसाठी देखील चांगलाच असतो। पण मला ह्याच्यामध्ये कडुलिंबाची पण पावडर ॲड करायची आहे, ती व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आधी मी ॲलोवेरा जेल ॲड करून घेतलं। आता यात मी एक चमचा कडुलिंबाची पावडर आणि अर्धा चमचा मेथीची पावडर ॲड करून घेतलेली आहे। स्काल्पमध्ये जर फोड्या येत असतील तर या कडुलिंबामुळे त्या कमी होतील। यामुळे डँड्रफ देखील होत नाही। कडुलिंबाचे भरपूर फायदे आपल्याला माहिती आहेत। हे मी आता सर्व मिश्रण मोल्डमध्ये काढून घेतलं आहे। आपण अर्ध्या तासासाठी हे सेट व्हायला ठेवायचं आहे। इथे अर्धा तासानंतर सेट होऊन आपलं साबण तयार झालेलं आहे। हा मी डीमोल्ड करते आहे। आपला शॅम्पू बार इथे तयार झालेला आहे। कसा वाटला ते नक्की कळवा।